दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमधल्या प्रवासी भारतीय भवन इथं संध्याकाळी 6:30 ही बैठक होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा मुद्दा हा या बैठकीत केंद्रस्थानी असणार आहे. याखेरीज इतरही राष्ट्रीय मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमधले संबंध मध्यंतरी कमालीचे ताणले गेले होते, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या एनडीए बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत. याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. येते 2 दिवस सर्वांसाठी तापदायक ठरणार आहेत. राज्यात खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भ आणि गोव्यात येत्या 2 ते 3 दिवसात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भ वगळता बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होताना दिसतेय. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट ही मागच्या आठवड्यात ओसरली होती, मात्र विदर्भातलं तापमान काही घटलं नव्हतं आणि त्यामध्ये आता पुन्हा पारा 3 ते 4 अंशांनी चढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो दुपारी 11 ते 2 च्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. देशभर ईव्हीएम यंत्रावरचा आक्षेपांची मालिका सुरू असताना चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीसाठी 19 एप्रिलला ईव्हीएम यंत्रच वापरली जाणार आहेत आणि ही यंत्र सुरक्षित असल्याचा निर्वाळा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे सहारिया यांनी चंद्रपूरमध्ये दिलाय. याशिवाय मतदान निश्चिती करणारं व्हीव्हीपीएटी यंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लावण्याचे निर्देश नसल्याचं ते म्हणालेत. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान सुरू करताना केंद्रावर ईव्हीएमचा वापर सुरू होण्याआधी उमेदवार अथवा संहिता पटवून दिली जाणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं. एकोणीस एप्रिल रोजी चंद्रपूर शहर मनपाचं मतदान होत आहे. जिल्ह्यामध्ये दारूबंदी होऊन 2 वर्ष लोटली आहेत, मात्र दारूचा ओघ मात्र थांबत नाहीये. आगामी निवडणुकीतही उमेदवारांनी दारूचं प्रलोभन दाखवून मतदान प्रभावित करू नये, तसंच गुन्हेगारी आणि असामाजिक शक्तींविरोधात धडक कारवाई करण्याच्या दृष्टीनं चंद्रपूर जिल्हा पोलीस दलानं ऑपरेशन ऑल आऊट राबवलंय. सुमारे 800 कर्मचारी, 70 अधिकारी आणि 60 वाहनांचा ताफा यासाठी वापरण्यात आलाय. लातूर महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रचारात पाणी प्रश्न चांगलाच गाजताना पाहायला मिळतोय. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पाणी प्रश्नावरून एकमेकांवर सडकून टीका केली होती आणि त्यानंतर आता जनता मतदानातूनच पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करेल अशी टीका संभाजी पाटील यांनी केली आहे. तर लातूरचे कारखाने सुरू आहेत, मात्र पालकमंत्र्यांच्या तालुक्यातले कारखाने बंद असूनही तिकडे दुष्काळ कसा असा सवाल अमित देशमुखांनी केला. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. परभणी महापालिका स्थापनेनंतरची आता ही दुसरी निवडणूक आहे. शहरातल्या 16 प्रभागातल्या 65 जागांसाठी ही निवडणूक होतीये. 1407 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 910 अर्ज दाखल करण्यात आले. त्यातून अर्ज काढून घेण्याच्या अखेरच्या वेळी 136 जणांनी अर्ज मागे घेतला, तर 133 अपक्ष उमेदवारांसह सर्वच पक्षातले दिग्गज आपलं नशीब आजमावत असल्यानं ही निवडणूक चुरशीची मानली जाते. दरम्यान निवडणुकीसाठी योग्य ते उपाययोजना केल्याचं महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी सांगितलंय. 8.5 लाख कोटी रुपये उद्योगपतींचं कर्ज सरकार माफ करतं, मग शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये केलाय. 2008ला 72 हजार कोटींचं कर्ज माफ आम्ही केली आणि त्यामुळे विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या चव्हाण यांनी सभागृहात आवाज दाबल्यानं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्षयात्रा काढल्याचं स्पष्ट केलं. मात्र विरोधक शेतकऱ्यांची 7-12 कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असं स्पष्ट ही त्यांनी केलेलं आहे. संगमनेर इथं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवास उपस्थित राहिलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारनं नोटबंदी केली खरी, पण आता नोटाच बंद करण्याचं धोरण घेतलं जाते, त्यामुळे जर सर्वच व्यवहार ऑनलाईन होणार असल्यानं देशातल्या बँकांची गरज संपणार आहे. जर बँका बंद झाल्या तर त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय असा सवाल चव्हाणांनी उपस्थित केला. बुद्धिमत्तेवर यापुढची जगाची अर्थव्यवस्था उभी राहणार असल्यानं भारतातही गुणवत्ता आणि बौद्धिक संपदा वाढवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या 65 निमित्तानं मुंबईमध्ये एका विशेष अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सुरू असलेल्या या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असे वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राणेंच्या या सत्काराला हजर राहिले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे सोडले तर कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता मंचावर हजर नव्हता. यावेळी गडकरी सुशीलकुमार शिंदेंनी राणेंची स्तुती करताना हात अखडता घेतला नाही. सत्काराला उत्तर देताना राणेंनीही सर्वांचे आभार मानले. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना सरसकट बोगस डॉक्टर म्हणणं हे चुकीचं असल्याचं स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर संघटना मेळाव्यावेळी व्यक्त केलं. वैद्यकीय मंत्र्यांनी या वक्तव्यामुळे राज्यातल्या 65,000 होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मोठा दिलासा दिला आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना शासनानंच मान्यता दिली आहे, फक्त या डॉक्टरांची उपचार करण्याची पद्धत वेगळी आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना सरकार ट्रेनिंग देणार असून ते लवकरात लवकर कसं देता येईल याचा सरकार विचार करत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ आणि त्याच्या 5 साथीदारांनी आपल्या ज्युनियर विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याची चर्चा आहे. कराडमधील शासकीय कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांवर हा रॅगिंगचा प्रकार झाला. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये 2 गटात वाद निर्माण झाला होता. तो वाद आता मिटल्याचा खुलासा सौरभने केला. प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या मोजणीला नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये प्रचंड विरोध होतोय. 2 दिवसांपासून महामार्गाची मोजणी थांबत नसल्याचं पाहून सिन्नर तालुक्यातल्या शिवडे इथले शेतकरी कमालीचे आक्रमक झाले. महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि त्यामुळे अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या 97 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 48 गावातली जमीन भूसंपादित केली जाणार आहे. त्यापैकी 80% मोजणी पूर्ण झाली आहे. काही गावांनी मात्र या मोजणीला विरोध कायम ठेवल्यानं तणाव वाढला. जुन्नर तालुक्यातल्या गेले 2 दिवसांपासून शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपूर्ण तालुका बंद ठेवून अनोखा आंदोलन सुरू केलं. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी तालुक्यातले सर्व राजकीय पक्षांचे नेते पक्ष बाजूला ठेवून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. त्यामुळे एकदा उद्घाटन झालेल्या संभाजीनगरमधल्या जलतरण तलावाचं भाजपनं पुन्हा उद्घाटन केलं. 1,00,000 रुपये खर्चून बांधलेला जलतरण तलाव राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या प्रभागांतर्गत येतो. त्यामुळे या तलावाचं उद्घाटन 21 डिसेंबरला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादीनं काम अर्धवट असतानाही या तलावाचं उद्घाटन केल्याचा आरोप करत भाजपनं पुन्हा या जलतरण तलावाचं उद्घाटन केलं. यावेळी राष्ट्रवादीनं काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. दरम्यान महापालिकेकडे या तलावाची देखरेख करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ नसल्यानं हा तलाव बंद ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सलग 18 तास अभ्यास करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे मुंबईतल्या माटुंगा इथल्या वेजेटियाई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. येत्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती साजरी होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्याकरता VGIT मधल्या विद्यार्थी 6:00 अभ्यासाला बसले. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे सलग 18 तास अभ्यासाद्वारे महामानवाला आदरांजली वाहण्याचा हा उपक्रम आहे. यामध्ये 265 विद्यार्थी सहभागी झालेत. 65 विद्यार्थिनींचाही यामध्ये समावेश आहे. आंबेडकर दर दिवशी सलग 18 तास अभ्यास करायचे आणि याची जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. पुढल्या वर्षी याहीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा मानस यावेळी आयोजकांनी बोलून दाखवला. समाजाचा घटक असलेल्या तृतीयपंथीयांकडे उपेक्षेच्या दृष्टीनंच पाहिलं जातं. मात्र तृतीयपंथीयांनाही स्वतःच्या पायावर आत्मविश्वासानं उभं राहता यावं यासाठी अनाम प्रेम ही सामाजिक संस्था पुढे सरसावली. तृतीयपंथीयांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचं 2 दिवसांचं प्रदर्शन वांद्र्यामध्ये भरवण्यात आलं. सांगलीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. फौजदार गल्लीतल्या या स्फोटानं अख्खं घर उद्ध्वस्त झालं, पण सुदैवानं या स्फोटात जीवित हानी झाली नाही. घरातल्या सामानाचं सुमारे 4,00,000 रुपयांचं नुकसान झालं. स्फोटानंतर घराची जी अवस्था झाली त्यातून स्फोटाची भीषणता स्पष्ट होते.
जंगलच्या राजाला पाहण्याची संधी पुणेकरांना आता मिळणार आहे. पुण्यामध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये सिंह जोडी पाहता येणार आहे. गुजरातवरून आणण्यात आलेल्या सिंह जोडीचं तेजस आणि सुब्बी असं नाव असून त्यांच्यासाठी खास खंदकही तयार करण्यात आले. ही जोडी पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी तर केलीच, मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुरुवातीलाच सिंह पाहण्याची संधी मिळाल्यानं बच्ची कंपनीमध्ये उत्साह दिसून येतोय. पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यामधून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपी कुरेशी गज वाकवून फरार झाला. आरोपी सिराज कुरेशी खडकी पोलीस स्टेशनच्या कोठडीत होता. पहाटे 2 ते 3:30 दरम्यान सिराज आणि त्याच्या सोबत कोठडीत असलेला सनी हे दोघे कोठडीचे गज तोडून पसार झालेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगरुळपीर तालुक्यातल्या ग्रामपिंपरी अवगण इथं एका 55 वर्षाच्या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. जयसिंग गेमा राठोड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. राठोड यांच्याकडे अंदाजे 2 ते 2.5 एकर शेती आहे. त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं 84,700 रुपयांचं कर्ज होतं. मात्र सततच्या नापिकीपुढे त्यांना कर्जाची परतफेड करणं जमत नव्हतं आणि त्यामुळे ते नेहमीच चिंतेत असायचे. या विवंचनेतूनच त्यांनी स्वतःला सुरीनं भोसकून घेतलं आणि आपली जीवनयात्रा संपवली. राज्यातले शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाहीये. संगमनेर तालुक्यातल्या वडगाव लांडग्यातले शेतकरी शांताराम हांडे यांनी शेततळ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. शांताराम यांच्यावर युनियन बँकेचं जवळपास 1,60,000 रुपयांचं कर्ज होतं. त्यांनी पीक कर्जापोटी 60,000 तर शेततळ्यासाठी 70,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र निसर्गाची अवकृपा आणि आढळा धरणाचं पाणी न मिळाल्यानं शेतात काही पिकलं नाही आणि त्यामध्ये बँकेनं कर्ज फेडण्यासाठी तगादा लावल्यानं शांताराम यांनी मरणाला जवळ केलं. त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्यांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या पत्नीला पडला. ठाणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचं हृदयविकारानं तीव्र झटक्यानं निधन झालंय. नेहरूच्या पांबिच रोडवरील ARI कॉलनीमध्ये शिंदे राहत होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर नेरूळमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाणे पालिका आयुक्त सुबोध जयस्वाल, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे अधिकारीही उपस्थित होते. डोंबिवलीत पई फ्रेंड्स लायब्ररीनं सलग 8 दिवसांकरता पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन टिळकनगर शाळेच्या पटांगणामध्ये आयोजित केलंय. पई यांनी डोंबिवलीकरांना त्यांच्याकडची पुस्तकं वाचनालयामध्ये जमा करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत सुमारे 1,000 डोंबिवलीकरांनी त्यांच्याकडची जवळपास 35,000 पुस्तकं पै यांच्याकडे जमा केली आहेत आणि ती जमा झालेली पुस्तकं इथं प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये एखाद्यानं 10 पुस्तकं बदलून घेतली असतील तर एका पुस्तकासाठी 10 रुपये असं त्याला फक्त 100 रुपयेच भरावे लागणार आहेत. मात्र त्या बदल्यामध्ये आपल्याकडची पुस्तकंही त्या वाचकाला पै वाचनालयामध्ये द्यावी लागणार आहेत. पै यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला पहिल्याच दिवशी वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला. जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होतं. यावेळी वडगाव जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर हिंसाचार झाला. मतदान केंद्रावर हल्ला करणाऱ्या गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 8 युवकांचा मृत्यू झाला. यावर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मेहबूबा सरकारवर जोरदार टीका केली. या 8 युवकांच्या मृत्यूला राज्य केंद्र आणि निवडणूक आयोगही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान देशातल्या 8 राज्यांमध्ये 10 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होतंय. यामध्ये दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. शहीदांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ लॉन्च करण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलंय. यावेळी अभिनेता अक्षय कुमार सुद्धा उपस्थित होते. दिल्लीमधल्या विज्ञान भवनामध्ये ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली. वेबसाईटच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत पाठवता येईल. भारत के वीर या नावाचं मोबाईल ॲप यावेळी लॉन्च करण्यात आलं आहे. या ॲप किंवा वेबसाईटवरून केलेली आर्थिक मदत ही थेट शहीदांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा होईल. या पोर्टल किंवा ॲपच्या माध्यमातून 15 लाखांची मदत करता येणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून BSFच्या जवानांशी जनतेचा संपर्कही वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे. गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. गो संरक्षणाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे मूळ हेतूचीच कुप्रसिद्धी होत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात आता कायद्यानं कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सुधारित मोटर वाहन कायद्यातल्या तरतुदी लोकसभेमध्ये सादर करण्यात आल्यात आणि त्यानुसार अपघात झालेल्या गाडीचा चालक दारू प्यायलेला असल्याचं उघड झाल्यास विम्याचा लाभ त्याला मिळू शकणार नाहीये. देशामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण फार मोठं आहे तर दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात तसंच मृत्यू होणाऱ्यांचा आकडा सुद्धा मोठा आहे. सध्याच्या कायद्यानुसार अशा तळीरामांवर कठोर कारवाईची तरतूद नाहीये आणि म्हणूनच मद्यपी चालकांवर वचक ठेवण्याकरता कठोर कायदा करण्याकरता केंद्र सरकार सरसावलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.